भारतीय सैन्य दलात काम करणाऱ्या या शेकडो माजी सैनिकांची आयुष्यभराची कमाई एका माजी सैनिकांनीच हडप केली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली या माजी सैनिकांकडून त्यांनी आयुष्यभर काम केल्यानंतर, सर्व्हिस केल्यानंतर त्यांना मिळालेला ग्रॅच्युटी फंड सुरेश गाडीवड्डार या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली स्वतःकडे वळवून घेतला आणि त्यानंतर पुण्यातील या बीटी कवडे रोडवरती या सुरेश गाडीवड्डार यांनी ही SG ट्रेडिंग नावाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी स्थापन केली आणि एक माजी सैनिक आहे त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही असं समजून माजी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांनी गुंतवणूक करायला 2020 साली सुरुवात केली आणि कोणाला 5% परतावा मिळत गेला, कोणाला थोडासा अधिक मिळत गेला आणि त्यामुळं संख्या वाढत गेली आणि अखेर या सुरेश गाडीवड्डार यांनी हात वरती केले. पोलिसांनी सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल केल्यानंतर हा सुरेश गाडीवड्डार फरारी झालाय. आपल्यासोबत हे माजी सैनिक आहेत, तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठे कुठे सेवा बजावली आहे आणि किती पैसे तुमचे यामध्ये तुम्ही गुंतवलेले आहेत? साहेब, मी विकास किसन निकम, भारतीय सैन्य दलात 28 वर्ष नोकरी करून मी जुलै 2023 मध्ये रिटायर्ड झालो आणि आल्यानंतर मला समजलं की असा आपला एक माजी सैनिक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देतोय. त्यामुळं आम्ही पण काही पैसे गुंतवून ते 5% पर मंथ रिटर्न देतो असे सांगून असा ॲग्रीमेंट पेपरवर ॲग्रीमेंट करून आणि आम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही माझा मी चेक देतो तुम्हाला आणि त्यावर तुम्ही डेट टाकून मला इंटिमेट करून तुम्ही ते काढू शकताय असं आम्हाला सांगून हे असं ॲग्रीमेंट करून आम्हाला त्यानं दिलं आणि तो परतावाही देत होता. त्यामुळं हा माझ्या सैनिकांचा विश्वास आणि एकमेकांना सर्वांना सांगत गेल्यानंतरमुळं जास्त वाढलं आणि मार्च महिन्यापर्यंत त्यांनी हा परतावा दिला. एप्रिल महिन्यापासून त्यानं काही ना काही कारणं सांगून लोकांना की आता OTPचा इश्यू आहे, त्याच्यानंतर इलेक्शनचा पिरियड आहे, आचारसंहिता लागू आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही, थोडे दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्हाला सगळे तुमचं पेंडिंग क्लिअर करतो. आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना असं सांगितलं की 1 ऑगस्टला माझ्याकडे बरीच मोठी रक्कम येणार आहे आणि ती आम्ही तुम्हाला जेवढे मागचे पेंडिंग आणि इथूनपासून सुरू आपण सर्वांना जेवढं आहे ते सुरळीत आपण चालू करणार आहोत असं सांगितलं. आणि त्यानंतर 20 जुलैपासून हे त्याचे ऑफिस स्टाफचे कर्मचारी आणि तो स्वतः इथून परागंदा झालेला आहे आणि ऑफिसवर सगळे लोक येतात तर सगळे टाळा लागलेला आहे. जेव्हा तुम्ही पैसे गुंतवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी काय सांगितलं? शेअर मार्केटमध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवतो आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत हे सांगितलं त्यांनी. हे सांगितलं की आम्ही त्याला विचारलं की बो शेअर मार्केटमध्ये आम्ही हे पैसे लावतो पण त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, काय होऊ शकतं, तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आपल्याकडे बॅकबोन आहे ऑनलाईन CSD, तर ते ऑनलाईन CSDचंच व्हॅल्युएशन आपलं 700 कोटीचं आहे, तर ऑनलाईन CSD आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर आपण आणखीनही बऱ्याचशा काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहेत, त्यामुळे जरी आपल्याला याच्यामध्ये तोटा झाला तरी आपण डगमगेला येणार नाही आणि मी परतावा टाईम टू टाईम देत राहील. त्याच्यानंतर ते ऐकल्यानंतर मी एक माजी सैनिक आहे, मी काही असा दरवाजा बंद करून जाणारा माणूस नाही आणि विश्वास ठेवा मला आर्मीचं सगळं काही माहिती आहे, आर्मीमध्ये काय झालेलं आहे, काय नाही, कसं होतं, त्याच्यामुळं मी बिलकुलच धोका देणार नाही आणि अमाऊंट हे क्लिअर मिळत जाईल असं त्यांनी सांगितलं. म्हणून या माजी सैनिकांच्या पत्नी आहेत, आपके हस्बंड है जिन्होंने यहाँ पे इन्वेस्ट किया है, कितने पैसे इन्वेस्ट किए? हमारा 45 है. अच्छा, 45 लाख है. हाँ. अच्छा, आपके जो हस्बैंड है वहाँ उन्होंने कहाँ कहाँ पे काम किया है, क्या अभी उनका कहना है? उन्होंने भरोसा पे रखा है सब, मतलब बोला एक फौजी का रुपया मतलब वो इन्वेस्ट नहीं करना चाहता है, इसलिए वो जहाँ पे उठ के आता है जहाँ जिस घर से वो वापस उसी से लड़ जाता है क्योंकि उसका जो रुपया सही तरीके से मतलब उन्होंने इन्वेस्ट नहीं करना आता है. तो मैं एक फौजी हूँ तो आपका पैसा सही तरीका से बढ़ा के आपको दूंगी, तो ये इन्वेस्ट मत ऐसे टाइप का करने के लिए उन्होंने बोला था. आयुष्य भर हे माजी सैनिक वेगवेगळ्या सीमांवरती किंवा भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या कॅन्टोनमेंट्स मध्ये काम करत असतात आणि त्यामुळे सिव्हिल लाईफ पासून एका अर्थाने लांब राहतात.
आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला ज्या गोष्टी चटकन लक्षात येतात त्या कदाचित यांना लक्षात येत नाहीत. निवृत्तीनंतर बरेच जण आपल्या गावाकडे स्थायिक होत असतात हे आपण पाहत असतो, आणि त्यामुळं बाहेरच्या जगाचा इतकी वर्ष फारसा अनुभव नसल्यामुळं या सगळ्यांनी विश्वास ठेवला या सुरेश गाडीवड्डार याच्यावरती, कारण तो स्वतः एक माजी सैनिक होता. आप मराठी में बोलेंगे हिंदी में? आपके कितने पैसे थे? हमारा 22 लाख. अच्छा, 22 लाख थे आपके. तो क्या बोला गया था आपके हस्बैंड को? वही सेम बात, जो आप लोग पैसा सही तरीके से यूज करेंगे तो उसमें से और भी आपको ये बेनिफिट्स होगा, लेकिन आप लोग आपका पैसा आपके पास में ही रख देते, कुछ नहीं होता है. तो हमारे पास इन्वेस्ट करो और इसमें से आप लोगों का बहुत बेनिफिट्स होगा. तो हम लोग भी थोड़ा ये किया. हाँ, विश्वास. हाँ, विश्वास करके रख. फिर क्या हुआ, आप जब उनको पूछे कि हमारा पैसा वापस दो तो क्या कहा उन्होंने? उन्होंने बोला अगस्त में देंगे बोल के. अगस्त से अभी तो बाद में सुनाई दिया जो उसका मतलब उनका कर्मचारी लोग बता रहा है, मतलब डेथ हो गया बोल के ऐसे अखबार फैला रहा है, क्योंकि उसका कोई अभी डेथ बॉडी का कोई मतलब ये नहीं दिया. ग्रुप में छोड़ना चाहिए ना, इतना इन्वेस्टर है उनका. अगस्त में देने के लिए बोल रहा था, तो उसके बाद उनका कर्मचारी ने अखबार फैलाया जे उनका डेथ हो गया बोल के जहर खा के. तो उसका कोई बॉडी भी हमें मतलब उसका फोटो भी नहीं दिखाया. आज उन्होंने इतना इन्वेस्टर उन्होंने इन्वेस्ट किया इतना लोगों ने, तो उसका एक फोटो भी नहीं है. तर मुळामध्ये असे किती गुंतवणूकदार आहेत इथे तर आपल्याला दिसतायत, कितने है इन्वेस्टर और कितना पैसा इसमें लगा है? अभी हम लोग सभी ने मुंडवा पुलिस स्टेशन, जो नियरेस्ट हमारा पुलिस स्टेशन है, यहाँ पे हम लोग ऑनलाइन मतलब एप्लीकेशन डाला. 313 आदमी ने, जो 313 आदमी हम लोग एप्लीकेशन डाला पुलिस स्टेशन मुंडवा में, वो अभी कल कमिश्नर ऑफिस में वो हैंडओवर हो चुका है. तो उनके हिसाब से जो अमाउंट कैलकुलेट किया गया वो करीब 30 करोड़ रुपीस इन्होंने पूरा फौज से लूटा गया. इसमें इतना बल्क में इतने पैसा हुआ, मैक्सिमम एक सर्विसमैन पूरा आर्मी में 20 साल 22 साल 24 साल सर्विस करके जो पैसा उसको मिला, प्रोबिटी फंड, ग्रेच्युटी, लीव इनकेजमेंट, यहाँ उसका जो पीएफ का पैसा जमा किया था, ऐसा भी कि वो कोमट का जो कोमट होता है जो आधा पेंशन लेने का, वो भी फिक्स करके पैसा जो मिलता है उसको आधा पेमेंट पेंशन लेने करके वो पैसा भी सुरेश के पास इन्वेस्ट कर दिया. इसलिए कर दिया, वो 1 लाख रुपये में 5,00,000 ब्याज देगा बोल के हमको लुभाया था. और उसके साथ कुछ एजेंट भी काम कर रहा था, वो बोला इस फौजी को बोला उस फौजी को बोला, तो फौजी को जुड़ते रहेगा. हम चला गया भाई, 1 लाख में 5,000 ब्याज मिला है, हमारा पैसा जल्दी से डबल हो जाएगा, ज़्यादा हो जाएगा, बच्चा भी कॉलेज में पढ़ रहा है, बेटी का शादी कराना है. तो हम ये सोच के उसके पास पैसा एक सेफ जगह रख के आ गया था, लेकिन वो पैसा 2020 से शुरू हुआ उसका बिजनेस, धीरे धीरे जुड़ते गया 2024 का मार्च महीने से पे आउट करना बंद कर दिया, टोटली पेमेंट बंद कर दिया. तो इसमें तो 90% फौजी जुड़े हुए थे, 10% सिविलियंस जुड़े हुए थे. इसलिए क्या फौजी अपना शरीफ बंदा ऑफिस में आते रहे, जो लोकल का आदमी है बोला क्यों नहीं अभी तक ब्याज दे रहे हो, वो बोला ओटीपी प्रॉब्लम अगला महीने दे देंगे. तो फिर इलेक्शन का महीना आ गया, जून महीने का आनी, बोला इलेक्शन आ गया अभी अब कोई पैसा मिलने वाला नहीं है, आप लोगों को जुलाई महीने मिल जाएगा. जुलाई महीने लेने के लिए पैसा आ गया, भाई क्यों नहीं दे रहे हो, 3 महीना हो गया आप क्यों नहीं दे रहे हो. फिर बोलता है सुरेश सर अभी वो हॉस्पिटल में एडमिट हो गया, इसका माइनर ऑपरेशन हुआ एडमिट है, वो आती है आप लोगों को पैसा दे देगा. इस टाइप का 4 बार बहाना माना, मार्च अप्रैल मई जून, फिर जुलाई महीने में बोला ठीक है, 2-3 बार उसने मीटिंग किया, छुप छुप के आया, जो 20-30 आदमी आते थे उसके साथ मीटिंग मना, फिर उसने क्या क्या बोला ठीक है अगस्त से दे देंगे, लास्ट में उसने जुलाई महीने गायब हो गया. उसमें भी नहीं दिया, स्टाफ भी मिले हुए थे, वो 5 स्टाफ भी गायब. या सगळ्या माजी सैनिकांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार आहेत. अंजुमजी, आपण जर पाहिलं तर खूप मोठी संख्या आहे, म्हणजे अजूनही अंदाज लागत नाही की नक्की किती लोकांची फसवणूक झाली आहे, रक्कम किती. नाही, विषय खूप गंभीर आहे. कालच मी जे आर्थिक गुन्हे शाखेच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही माहिती घेतल्यानंतर 313 लोकांनी आतापर्यंत तिथं अर्ज दाखल केलेला, आणि हे 30 कोटी रुपयांची फसवणूक आहे. आणखीन काय लोक, मला आता 3-4 लोक काल पण भेटले आणि आज पण भेटले, त्यांनी सांगितलं की आमचे पैसे त्याच्यामध्ये उरले, आम्ही अर्ज आतापर्यंत दिले नाही. पुणे पोलिसांना आम्ही सांगून ते जास्ती जे लोक अजून माहिती देणार त्यांनाही आम्ही माहिती देण्याचं काम करू. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 22 जुलै रोजी प्रथम माहिती मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये भेटलेली होती, या लोकांनी तक्रार दिली. 10 दिवस FIR दाखल करण्यासाठी वेळ लावला त्यांनी. 3 ऑगस्ट रोजी त्यांनी प्रथम FIR त्यांचा
मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे 12 ऑगस्ट रोजी हा वर्ग केला जातो. म्हणजेच एक मोठा वेळ त्याला 20 दिवसाचा वेळ मिळालेला. यामध्ये कदाचित आरोपी पडून जाण्याची शक्यता आहे. तो आत्ता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का कुठे आहे? म्हणजे पटकन कारवाई झाली असती तर त्याला पकडता आलं असतं, काय वाटतं? काही लोक म्हणतात की तो मेला आहे, काही म्हणतात की तो फरार आहे. तर ॲक्च्युली तसं त्या काही सांगता येत नाही. एक फक्त आम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला एक ह्याचं सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आलेलं आहे, पण त्याला क्रॉस चेक या व्हेरीफाय करायला आमच्याकडे काही साधन नाही आहे आता. तर आमची हे अपेक्षा आहे की आमचे जे आमचे इन्व्हेस्टर तिथे त्या टायमाला पोहोचायला गेले जेव्हा ते मृत्यूत घोषित केले, त्याचं शेवटी अंतिम करायला जात होते, तर आमचे इन्व्हेस्टर पोहोचण्यापर्यंत त्याचं राख करून टाकली होती त्याची. तर आम्ही ते कसं आयडेंटिफाय करणार की तो तोच होता? तर आम्ही म्हणलं की कुठल्याही प्रकारचा काही फोटो असेल, काय असेल, अंतिमचे फोटो असतील तर ते आम्हाला तुम्ही करा, दाखवा, म्हणजे की खरं मेल आहे का. ते कोणीच नाही अजूनपर्यंत ते पुटअप करू शकले. तर आमची फक्त ही विनंती आहे सरकारकडून या यांच्याकडून की बाबा जे जेन्युनली आहे, आता आजचे प्रकरण तुम्ही बघताय की दवाखाने काही करू शकतात, कुठल्याही अंतातरी जाऊ शकतात. संशय आहे. म्हणजे किती आहेत अशा प्रकारचे गुंतवणूकदार? म्हणजे 313 लोकांची तक्रार तर आली आहे पोलिसांकडे, त्याही पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे? हो, अधिक आहेत. 2500 ते 3000 इन्व्हेस्टर्स आहेत. कोणी पुढे येत आहे, कोणी नाही येत भीतीपोटी, किंवा आपलं काही रिक्कम 500 करोडच्या वरचा वाटतो असा अंदाज वाटतो मला, क्लिअर नाही सांगू शकत. त्याच्यावर आता कसं होतं मग, तुम्ही कसं चालवता काम सगळं जर तुमचं तिथे अडकलेत पैसे? खूप प्रॉब्लेम येत आहेत. काही EMI आहेत घराच्या, EMI आहेत, पेन्शनची कटौती होती त्याच्यामधून, मुलांच्या शालेय शिक्षणासाठी अडचणी येत आहेत, फीस वेळेवर जात नाही, EMI वेळेवर जात नाही, कारण आम्हाला सरकारने याच्यावरती लक्ष द्यावा. कारण एक्समॅनला ती एकच पुंजी होती, ती आम्ही यांच्या हवाली करून दिलेली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला परतावा ही विनंती आहे. कैसे मॅनेज कर रहे भी? सर कर रहे, कहीं से भी पेंशन आ जाता है. हम लोग रिटायर्ड फौजी है तो पेंशन से अभी गुजारा चल रहा है, बट बहुत मुश्किल काम है वो, क्योंकि लड़की कॉलेज में पढ़ते हैं, उनको फीस वगैरह है, घर में मादर है, उनको पैसा भेजना पड़ता है, यहाँ पर रेंट पे रहते हैं, तो पेंशन तो बहुत कम मिलता है, उस पर पूरा होता नहीं है. जितना भी पैसा मिला था उनको हमने दे दिया, क्योंकि हमारा साथ में डिपार्टमेंट में एक ही साथ नौकरी करते थे, सिग्नल कोड में थे हम लोग सब, तो हमने उनके भरोसा करके पैसा दे दिया है और वो देता भी था, बट अभी ये मार्च से देना बंद कर दिया है. अभी तो कुछ पता ही नहीं क्या है, सब बिल्कुल बंद है. तर ही अशी वेळ आहे, आप कैसे मैनेज करती है फिर अभी घर का सब? अभी तो एकदम बहुत बुरा हाल है. जो घर में रहते थे अभी वो चेंज करना पड़ेगा, क्योंकि वो उसका किराया ज्यादा था, ये देता था तो चल जाता था. अभी तो एकदम बहुत हाल खराब है. मेरा भी ऐसे है, बच्चे का मतलब फीस देने के लिए हमें फिर से मतलब धार लेना पड़ा, फिर से अपने कर्जा लेना पड़ा. मुश्किल हो रही है. बच्चे का फी 1,15,000 है, वो भी भरा है. कैसे मैनेज कर? वैसे जैसे सब कर रहे हैं, जो प्लानिंग था सब चेंज करना पड़ा है. हम लोग तो सिविलियन से है सर, 20-25 हज़ार रुपया कमाने वाले, वो मई में हमें 16 मई को उनको पैसा दिए है और बोले जुलाई में हमको निकालने का था, तो बोले जुलाई में आ जाओ, जुलाई में हम दे देंगे. तो हम 1 जुलाई को गए, बोले 1 जुलाई का नहीं, 15 जुलाई तक हम आपको पैसा दे देंगे. जब 15 जुलाई को हम लोग गए तो बोले 17 तक आओ और 18 को सुन रहे, ऐसा ही हो गया सर को. पुलिस ने जो गुंतवणूकदार फसवणूक प्रतिबंधक MPDA कायदा ज्याला म्हणतो ना, तो लागू केलेला आहे बरोबर. विषय आहे की तुमचे पैसे परत मिळण्याचा, तर त्यासाठी तुम्हाला काय अपेक्षा आहेत, कशा स्वरूपाची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे? पोलिसांनी प्रशासनाने लवकर लवकर याचा शोध घेऊन ते कुठं आहेत, कुठं पसार झाल्यात आणि त्यांची एवढा गोळा केलेला फंड कुठल्या ठिकाणी गुंतवला आहे, की कुठं प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे, ते MPID कायद्यानुसार ते सगळे चौकशी करून जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं ह्या माजी सैनिकांनी पूर्ण आयुष्यभर जवानी आपली देशाला दिलेली आहे. आणि म्हातारपणाचा आधार जो आम्हाला मिळाला होता तो हा माणूस घेऊन गेलेला आहे. तर त्याच्यावर प्रशासनाला एवढी विनंती आहे की लवकरात लवकर ह्याची चौकशी होऊन आम्हाला आमचा परतावा देण्यात यावा. तुम्हाला बोलायचं? आमचे जे पैसे गुंतवणुकले डेफिनेटली ते तर कुठल्या तरी इन्व्हेस्टमेंटमध्येच गेलेले. तर आम्ही FIR मी वाचली काल, त्याच्यात फक्त 7 गुन्हेदार दाखल केलेले, पण हे जे आहे जे पार्टनर आहे त्यांची काही नावं नाही आहे. तर आमची हे फक्त सरकार आणि MOD म्हणजे महाराष्ट्र ऑफ डिफेन्सला फक्त ही रिक्वेस्ट आहे की त्याच्या की ह्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. तपास जो आहे तो
व्यवस्थित व्यापक पद्धतीने व्हायला पाहिजे. तुमचे किती पैसे होते, आता कसं मॅनेज करता तुम्ही? माझे 26 लाख माझे आणि माझ्या मिसेसचे 2 लाख असे म्हणून 28 लाख गुंतवणूक केलेली. तुम्ही एक सर्व्हिस हो, पण थोडे महिने दिले त्याने, मग त्यानंतर प्रॉब्लेम यायला चालू झाला एप्रिल महिन्यापासून. सर प्रॉब्लेम तर खूप येतोय, पुण्या सिटीमध्ये राहणं एवढं सोपं नाही सर. एकतर ह्याच्या रेंटनं राहावं लागतं आणि बाकी शाळेचा इतर खर्च पण असतो, त्यामुळं सर खूप अडचणी येत आहे सर. पेन्शनवर भागत नाही सर या सगळ्या गोष्टी. तर सीमांवरती लढताना बहादुरीने संपूर्ण आयुष्य ज्यांनी जगलेलं असतं त्या या माजी सैनिकांची अवस्था खरंच या ठिकाणी बघवत नाही आहे. आणि जे त्यांच्या वाट्याला आलं आहे तो एक नशिबाचा भाग म्हणून सोडूनही देता येणार नाही. त्यामुळं जे आता इथून पुढं करायचं आहे काम, ते पोलिसांना हा जो सुरेश गाडीवड्डार आहे त्याच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचा लिलाव करून जेवढे काही पैसे पुन्हा या सैनिकांना देता येणं शक्य आहे ते दिलं जाणं, अशा प्रकरणांमध्ये आपण पाहतो की वर्षानुवर्ष फक्त औपचारिकता होत राहते ती न होता, कारण बरेच बहुतांश जे आहेत ते पूर्णपणे आपल्या आयुष्याची कमाई या ठिकाणी गमावून बसलेले आहेत. त्यामुळं शक्य तेवढ्या लवकर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन या सैनिकांचे पैसे पुन्हा परत त्यांना मिळावेत यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.